नमस्कार मित्रांनो, मी गणेश ठाकूर तुमचं माझ्या जीटी स्पोर्ट्स फिशिंगमध्ये स्वागत करत आहे. तर आज आपण फिशिंगसाठी निघालो आहोत. आज आपण बेट फिशिंग करणार आहोत. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज बघूया आपल्याला कोणत्या प्रकारची मच्छी मिळते. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही मोटिवेट होऊन तुम्हाला आणखी आणखी नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला तर मग जाऊया फिशिंगला. मित्राने हे बघा, आपला मित्र राकेश त्याला छोटा डोमा मिळालेला आहे. राकेशनी पण बेट लावलेला आहे. तो पण राकेश, काल किती लागले होते तुला? तीन होते. तीन स्नॅपर होते. हे फिंगर मार्क, एक रेड फिंगर होती, एक रेड होती, रेड स्नॅपर आणि दोन मँगो. याला व्हाईट चालू आहे, पाहू शकता तुम्ही. सुद्धा बेट लावून पाण्यामध्ये टाकून देत आहे. काय लागलाय समजसेवा? माकलीचाच प्रकार आहे. काय लागली आपल्याला पिशवी? फुटकन अशी बघा. एक मित्राला शिंगाळी लागलेली आहे आणि ही काय मुलेट नाही, काय मुलेट, मुलेटच आहे. नाही चावत तो का? आधी उकड आड्या आड्या आहे तो. हॅलो, आठ लावी सगळे बघ ना यार, त्याला मारशील तर तू. काय लागलाय शिंगाली? शिंगाली काय ते शिंगाली तो याला एक शिंगाली लागलेली आहे. चालू आहे, चालू आहे. नाव काय तुझं? सिद्धेशला एक शिंगाळी लागली, मगाशी एक शिंगाळी लागली होती त्याला बेटवरती. आज मला वाटतंय शिंगाळ्यांचा सीझन आहे.
काय वेळला डोमो त्याच्या फिशिंग टँक मध्ये सोडता नाव काय तुझा सिद्धेश सिद्धेशला आज मिळालेली शिंगाळे आणि एक फिंगर मार्क आहे आणि एक डोमा आहे जबरदस्त स्केच हे आता पाण्यात सोडतो काय जिवंत राहण्यासाठी मित्रांनो आपण इथं बघता एक छोटा अँगलर आलेला आहे बाबू नाव काय तुझा बाबू इकडं बघ नाव काय तुझा मीत नाव आहे त्याचा आणि तो नेहमी या स्पॉटला फिशिंगसाठी येतो त्याच्या वडिलांसोबत आणि चांगल्या प्रकारे तो कास्ट वगैरे करायला शिकलेला आहे मासे सुद्धा पकडतो तो पकडतो ना आज काय भेटला मग आज डोमेच फक्त पिंकर मार्क वगैरे नाही भेटले आज गेम फ्लॉप आहे फिंगर मार्क बघू दाखव कडक माल फिंगर मार्क खूप प्रतीक्षा केल्यानंतर सुनील भाऊंची दुसरी कॅच फिंगर मार्क छोटी तर छोटी पण फिंगर मार्क तिसरी कॅच फिंगर मार्क तिसरी कॅच हे बघा सुरुवात झालंय आणखी एक चांगली कॅच आहे बघा एक आपल्याला पिंकर मार्क साईजीच आहे सुनील भावना पुन्हा एकदा लागलेली आहे फिंगर मार्क बडी साईज सुनील भावना आता मस्त लागलेली आहे ताम
त्याची साईज बघा, 2 किलोची असेल. पुन्हा एकदा सुनील भाऊ ना, अरे पालू लागलेला आहे, पालू अरे मला पण बाईट होती, थांबा मला बाईट होती तरी हे केला मी. मित्रांनो पालू बघा किती मोठा लागलेला आहे. चला तर मित्रांनो, आज आपण जे फिशिंग केली, काय काय मिळालं ते तुम्ही पाहिलंच आहे. तर आज सुनील भाऊंना भरपूर मच्छी मिळाली, आणि तर व्हिडिओ आपले खूप इंटरेस्टिंग झालेच आहे. तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी प्रेरित होऊन आणखी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत राहीन. थँक्यू.